ती कुठलीही गोष्ट आहे जी एखाद्याच्या ग्रहणशीलतेच्या आड येते. जर मला ग्रहणशील व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? जर तुम्हाला सूर्यप्रकाश आत यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी मोठी धडपड करायची गरज नाही, फक्त खिडकी उघडायची आहे, नाही का? सकाळी सर्वात पहिली गोष्ट काय करता तुम्ही? तसेला काही करू नका. जोडलं जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही मनाच्या काल्पनिक अवस्थांमध्ये जाल. मग सद्गुरू तुमच्याशी बोलू लागतील आणि अनेक गोष्टी घडू लागतील आणि ह्या सगळ्यामध्ये अडकू नका. तर मी काय केलं पाहिजे? जर मला ग्रहणशील व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? ती कुठलीही गोष्ट आहे जी एखाद्याच्या ग्रहणशीलतेच्या आड येते. एवढंच आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट खूप साऱ्या गोष्टींमध्ये बांधून ठेवली तर तिला काहीच जाणवत नाही, नाही का? आता सध्या तुम्ही खूप साऱ्या गोष्टी जमा केल्या आहेत, खूपच जास्त गोष्टी, पुष्कळ साऱ्या गोष्टी जमा झाल्या आहेत, ज्याला तुम्ही सध्या मी असं म्हणता. अगदी तुमच्या शरीरापासून सुरुवात करून निदान जरी विस्तार करण्यासाठी पुष्कळ जागा असली, भौतिक शरीराला ठराविक मर्यादा असतात. तुम्ही ठराविक मर्यादेपुढे विस्तार, ठराविक मर्यादेपुढे जमा करू शकत नाही. खूप जास्त जमा केलं तर परत द्यायची वेळ लवकरच येईल, हो ना? निदान भौतिक शरीरासोबत ती मर्यादा आहे, पण मानसिक रचना अशी आहे की तुम्ही जमा करत जाऊ शकता प्रचंड प्रमाणात. आणि मग एवढं मोठं ओझं डोक्यावर घेऊन तुम्हाला काहीच जाणवणार नाही, खास करून जर तुम्ही विश्वास ठेवू लागला की जो ढीग तुम्ही वाहताय तो तुम्हीच आहात. तुम्ही स्वतःला जेवढं कमी कराल तेवढं जास्त ग्रहणशील तुम्ही व्हाल. तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढे कमी ग्रहणशील तुम्ही व्हाल. किंवा अगदी सरळ शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही स्वतःला खूप जास्त महत्त्व देताय. जर तुम्ही ते कमी केलं तर तुम्हाला काय जाणवणार नाही? तुम्हाला जाणवायलाच पाहिजे. मला काय जाणवायला पाहिजे? मला तुमचा आवाज ऐकू आला पाहिजे का? कृपया ऐकू नका. तुम्हाला माझा आवाज ऐकायचा असेल तर व्हिडिओ चालू करा. जर तुम्हाला असेच आवाज ऐकू येत असतील तर तुम्हाला उपचाराची गरज आहे. हे आवाज ऐकण्याबद्दल नाही आहे, दीक्षेच्या स्वरूपात तुमच्यात जे पेरलं गेलं आहे ती एक जिवंत प्रक्रिया आहे. जर तुम्ही स्वतःला खूप काही समजत नसाल, जर तुम्ही इथे बसलात तर हे सतत तुमच्या स्पंदित राहील, सतत. तर एकदा का एक जिवंत ऊर्जा तुमच्यात असली तर तुम्हाला एवढंच करायचं आहे की त्यासाठी जागा मोकळी करायची. जर तुम्ही जागा मोकळी केली तर तुम्ही ते चुकवू शकणारच नाही. जर तुम्हाला सूर्यप्रकाश आत यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी मोठी धडपड करायची गरज नाही, फक्त खिडकी उघडायची आहे, नाही का? तर जरा स्वतःकडे पहा आणि बघा. तुम्ही कदाचित खूप शहाणे असाल, किंवा तुम्ही खूप मजबूत मनुष्य असाल, किंवा तुम्ही खूप देखणे असाल, खूप काहीतरी असाल, जरा ते कमी करा. तुम्ही पहाल तुम्हाला जाणवू लागेल, हो ना? किंवा तुम्ही खूप चांगले मनुष्य असाल, जरा ते कमी करा. चांगल्या लोकांना काहीच जाणवत नाही, ते शेळ्यांसारखे होतात, कारण त्यांना सारखं वाटतं मी चांगला आहे, मी चांगला आहे. कसं काय? तो ठीक नाही आहे, ती ठीक नाही आहे, तो ठीक नाही आहे, तो ठीक नाही आहे, ती ठीक नाही आहे, या सगळ्यांच्या तुलनेत मी किती चांगला माणूस आहे. तुम्ही स्वतःला खूप जास्त महत्त्व देताय. ज्या लोकांना ते खूप चांगले आहेत असं वाटतं ते स्वतःला खूप जास्त महत्त्व देत असतात, असं आहे की नाही? ते जरा कमी करा. जरा तुमची अस्तित्वातली जागा समजून घ्या. तुम्ही एका धुळीच्या ठिपक्याप्रमाणे आहात. समजा तुम्ही उद्या सकाळी असेच गायब झालात, सगळं काही अगदी सुरळीत चालेल या जगात. हे माहिती आहे का तुम्हाला? ओ, मी हिऱ्यांबद्दल बोलू शकतो का? हिरे, तुम्हाला माहिती आहे की अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणांमुळे हिऱ्याची वाफ होऊ शकते, हे माहिती आहे तुम्हाला?
हीरा है सदा के लिए, ऐकले तुम्ही? हिरे काही कायमसाठी नसतात, नुसता त्यावर पडणारा प्रकाश त्याची वाफ होऊ शकते. चेक करून पहा, आहे का अजून? गेला? नुसते अल्ट्राव्हायलेट किरण त्यावर ठराविक तीव्रतेने पडले तर हिऱ्याची वाफ होऊन जाईल. तर एवढंच आहे, ही काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही जे कोण आहात तुमची अशीच वाफ होऊ शकते, ठराविक पातळीची जागरूकता असली तर. याला काही मोठी लढाई लढण्याची गरज नाही आहे, काही मोठी लढाई नाही आहे. मोठी लढाई करावी लागते कारण काठी घेऊन लढताय. जर हातोडा घेऊन तुम्ही हिरा तोडायचा प्रयत्न केलात तर खूप कष्ट आहेत. प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट किरण त्याची वाफ करू शकतात. हवेत असाच गायब होईल तो हिरा. तर हे अगदी सोपं आहे, नुसती योग्य प्रकारची जागरूकता आणा. तुम्ही एक काम करा, जेव्हा तुम्ही सकाळी उठता पहिली गोष्ट कुठली करता तुम्ही? काय करता तुम्ही? काय करता तुम्ही? पहिली गोष्ट काय करता तुम्ही? फोन? काही मेसेजेस आहेत का? तुम्ही एक काम करा, सकाळी उठा आणि स्माईल करा. कुणाकडे बघून? कुणाकडेच नाही. स्माईल इज नॉट अबाउट समबडी. स्माईल इतर कुणाबद्दल नसते, स्माईल उमटते जेव्हा ह्याला ठराविक प्रकारे वाटत असतं, नाही का? हो की नाही? तुम्ही मुरलेले पीआर मधले असाल तर वेगळी गोष्ट आहे, त्या प्रकारची गोष्ट. अन्यथा स्माईल चेहऱ्यावर येते तुमच्या आत काहीतरी घडतंय म्हणून, इतर कोणी तुमच्यासमोर आलं म्हणून नाही. तर सकाळी पहिली गोष्ट म्हणजे स्माईल करा. याला फक्त 20 सेकंद लागतात, ठीक आहे? जर तुमच्या शेजाऱ्याकडे बघून तुम्हाला स्माईल करता येत नसेल तर नुसतं स्माईल करा. चांगला मार्ग आहे हा दिवस सुरू करण्याचा, नाही का? आणि जर दररोज एक डोस तुमच्यासाठी पुरेसा नसेल, तुम्ही जुने पेशंट असाल, तर प्रत्येक तासाला. अरे 11 वाजले, 11 वाजले, बरं का? 21 जुलै 2011 सकाळचे 11 वाजलेत. किती वेळा घडलं हे आत्तापर्यंत? किती वेळा घडलं आहे? पूर्वी कधीच नाही, आणखी किती वेळा घडणार आहे? पुन्हा कधीच नाही. अगदी अभूतपूर्व क्षण आहे, नाही का? 11 वाजले, 11 वाजले, ही अगदी सोपी गोष्ट आहे. तुम्ही अस्तित्वातल्या सर्वात मोठ्या गोष्टी गृहीत धरताय, समजलं तुम्हाला? आत्ता 11 वाजलेत, ही लहान गोष्ट आहे का? लहान गोष्ट आहे का? अद्भुत आहे, फक्त एकदाच, अनंत काळात फक्त एकदाच घडणार, अद्भुत नाही आहे का? अरे 11 वाजले, क्रॅश कोर्स. फक्त एवढं करा दर तासाला, तुम्ही पहाल 2 आठवड्यांच्या काळात तुम्ही कसे असाल. वीस सेकंदाचा क्रॅश कोर्स तुम्ही स्वतःला देऊ शकता, हो की नाही? फक्त एवढं करा, मग तुम्हाला जाणवेल.